लाल मातीतली कुस्ती म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं येत्या 23 जानेवारीला अनावरण होणार आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थित राहावं यासाठी निमंत्रणही देण्यात येत आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिलं आहे. तसंच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांनी कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली आणि या कार्यक्रमांचं निमंत्रण दिलेलं आहे. येत्या 23 जानेवारीला सर्वपक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरणाचा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रमाचं निमंत्रण आता देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांना देण्यात आलेलं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं अनावरण आहे जे 23 तारखेला आहे, 23 जानेवारीला. त्याची आमंत्रण जी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाही मी देऊन आले. त्याच्यानंतर साहेबांनी मला टायमिंग दिलेला होता, खास ठाकरे साहेबांनी, त्यांच्याकडेही आलो आणि त्यांनाही ते आमंत्रण दिलं गेलं आहे की आपण या कार्यक्रमाला उपस्थित असणं गरजेचं आहे किंवा आलंच पाहिजे. आणि राजसाहेबांनी पण अगदी छान ठाकरे घराण्याचं जे संस्कार आहे आलेल्याचे पाहुणचार करणं, तर त्यांनी चांगला पाहुणचार पण केला. छत्रपतींचा विचार म्हणजे आणि पुन्हा एकदा वळूया सुपरफास्ट घडामोडींकडे. पुण्यातील जम्बो कोविड सेंटर अखेर बंद करण्यात आलेलं आहे. 15 जानेवारीला इथलं जम्बो कोविड सेंटर हे बंद करण्यात आलं. साथ ओसरल्यानं तसंच रुग्णांच्या तुलनेत या सेंटर चालवण्याचा खर्च अधिक असल्यानं विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या आढावा बैठकीत जानेवारीमध्ये हे सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि अखेर हे 15 जानेवारीला शेवटचा रुग्ण घरी सोडण्यात आल्यानंतर सेंटर बंद करण्यात आलं. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड लस मार्च एप्रिलपर्यंत देशाबाहेर पाठवता येणार नाही. केंद्र सरकारनं लसीच्या निर्यातीवर बंदी आणलेली आहे. मुडीज अनालिटिक्सनं ही माहिती दिलेली आहे. देशात लसीची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करणं आणि चीनच्या कुटील वॅक्सिन कटुनीतीचा उपाय शोधणं ही या बंदीची प्रमुख दोन कारणं आहेत. भारत आगामी काही दिवसांमध्ये शेजारील देशांना वॅक्सिन डिप्लोमसी अंतर्गत लस पाठवणार आहे. जगातील 60% वाट्यासह भारत लसींचा सर्वात मोठा उत्पादक आहे. जगातल्या काही देशात कोरोना लसीकरण सुरू झाल्यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी गरीब विरुद्ध श्रीमंत असा वाद सुरू केलाय. कोरोना लस काही श्रीमंत देशांपुरतीच मर्यादित आहे, गरीब देशांना ही लस देण्यात येत नाही, याबाबत त्यांनी नाराजी सुरू केली आहे. त्यामुळे जगात नीतिमत्ता अपयशी होत असल्याचं टेड्रोस घेब्रेसेस यांनी म्हटलेलं आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे